अमेरिका अडचण नाही, सगळं आपल्या मराठा बांधवांना भेटता येते, ठाण्यामध्ये सभा म्हणजे काय ती माझ्या विरोधातली सभा नाहीये, ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटताय, सगळीकडे संवाद साधतायत आणि शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकार कटिबद्ध आहे, इतर कुठल्याही समाजाचं ओबीसीचं अन्य कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यावर काम युद्धपातळीवर सुरू आहे। ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये देखील काही कुणबी नोंदी ज्या आहेत जुन्या त्याही सापडत आहेत, जस्टिस शिंदे कमिटी काम करते त्याच्यावर आणि जे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठा समाजाला आरक्षण सरकार देणार आणि त्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाणी आंदोलन चिघळले, कोल्हापुरात ऊस आंदोलन आणि मराठवाड्यात पाणी आंदोलन चिघळले। नाही, ऊसाच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली, शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, कारण आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारने नियमाच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे। म्हणजे आपल्याला माहीत आहे की NDRF SDRFच्या सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट आपण मदत केली, 2 हेक्टरची 3 हेक्टर आपण मदत केली, त्याचबरोबर मागच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे नियमित 50,000 नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ह 50,000 घोषणा केली होती, परंतु आपण दिला तो, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायम नुकसानीत धरलं आहे, पीक विमा योजना 1 रुपयामध्ये आपण दिली शेवट, म्हणून शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे मोदी साहेबांचे 6,000 रुपये वर्षाचे आहेत शेतकऱ्यांना जे देतात, त्याच्यामध्ये आणखी आपल्या सरकारने 6,000ची भर टाकली, म्हणजे शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळणार, त्यामुळे शेतकरी शेतकऱ्याचं हे सरकार असल्यामुळे या ऊसाच्या बाबतीत देखील जे केंद्र सरकारचं धोरण आहे तो ते त्या धोरणाप्रमाणे आणि त्याचबरोबर जे काही कारखान्यांचं प्रॉफिट शेअरिंग जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जे देय आहे ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि सातत्याने खासदार देखील यासाठी पाठपुरावा करतायत, धैर्यशील आहेत, आमचे मंडलिक आहे, सगळे आमदार आहेत, सर्व लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत सगळे लोक आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकार सोडणार नाही आणि त्या बाबतीमध्ये एक समिती देखील जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर नेमलेली आहे, त्याच्या देखील बैठका मला वाटतं झालेल्या आहेत आणि शेवटी शेतकऱ्यांचं हित हे सरकारचं धोरण आहे, हे सरकारची भूमिका आहे। राजू शेट्टी, 20 दिवस गळीत हंगाम बंद राहतो कोल्हापूर जिल्ह्यातला, जवळपास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले कारखाने बंद राहतात, मोठ्या प्रमाणात इतर जे घटक आहेत अवलंबून असणारे ते गरीब असलेले थांबलेले आहेत, कशा प्रकारे सरकार तोडगा काढणार आहे? नाही, बिलकुल सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल। राजू शेट्टी महामार्ग रोखणार आहेत,